पालघर तालुक्यातील सरावली भोईसर येथे तहसीलदार व त्यांच्या सहकाऱ्यांनी अनधिकृत बांधकामावर हातोडा उभारला. यात कल्लन खान यांची अनधिकृत बांधकामे पाडण्यात आली. पालघर तालुक्यातील सरावली ग्रामपंचायत अंतर्गत येणाऱ्या औदनगर येथे अनधिकृत बांधकाम केल्याप्रकरणी महसूल विभागानं येथील इमारत पाडण्यास सुरुवात केली. यामुळे शहरात एकच खळबळ उडाली होती. अनधिकृत बांधकाम करणाऱ्यांचे यामुळे चांगलेच धाबे धनाले आहेत. दरम्यान या संदर्भात महसूल विभागाचे मंडळ अधिकारी मनीष वर्तक यांनी वेळोवेळी संबंधित मालकांना सूचना देऊनही त्याचे पालन न झाल्यामुळे त्यांनी नवीन शर्त असलेल्या जागेचा भंग करीत अनधिकृत बांधकाम केल्याप्रकरणी कारवाई करणार असल्याचे स्पष्ट केले. सोबतच मौजे सरावळी येथील भूमापन क्रमांक 92 प्लॉट नंबरवर 21 ही जमीन तारापूर अणुशक्ती प्रकल्प बाधित यमू मंगल्या राऊत व वारसांना नवीन व अविभाज्य शर्तीनुसार पुनर्वसन हेतू 1 मे 1974 रोजी देण्यात आली होती. मात्र या जागेवर जाकीर हुसेन अब्दुल मजीद खान हे कुलमुक्त्याधारक होऊन त्या ठिकाणी नवीन व अविभाज्य शर्तीचा भंग केला असून त्या ठिकाणी कुठल्याही प्रकारची शासनाची परवानगी न घेता अनधिकृतपणे बांधकाम करण्यास सुरुवात केली होती. त्यांना वेळोवेळी सूचना देऊन देखील त्यांनी बांधकाम सुरू ठेवले होते. या अनेकदा सूचना करण्यात आल्यावर देखील त्यांनी बांधकाम न थांबवल्यामुळे अखेर बोईसर मंडळ अधिकारी मनीष वर्तक तलाठी हितेश राऊत तलाठी संजय चुरी यांनी पोलिसांच्या फौज पाट्यासह संबंधित अनधिकृत बांधकामावर JCB चालवला. MDTV साठी वैभव पाटील, पालघर जिल्हा प्रमुख.